नोकरी सोडून एका शिक्षिकेनं डोंगर दरात पाण्याच्या कडेला सुंदर असं बेट फुलवलंय सुरुवातीला त्या ठिकाणी त्यांनी शेती सुरुवात केली या शेतीचं रूपांतर नंतर गार्डनमध्ये झालं या ठिकाणी असणाऱ्या बोट पाहण्यासाठी अनेक जण इथे येऊ लागले आणि ही बोटस यांच्या व्यवसायाची सुरुवात झाली पाण्यातून तीन किलोमीटरचा प्रवास करत या गार्डनला पोहोचायचं ही मज्जा वेगळीच होती आणि अने त्यामुळे अनेक जण इकडे येऊ लागले सौ सुप्रिया भुजबळ यांच्या कल्पनाशक्तीतून निर्माण झालेलं हे बेट अनेकांना आवडू लागलं या ठिकाणी लहान मुलांसाठी स्विमिंग आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या गोष्टी आहेत अनेक जण इथे निवांत विकेंड सेलिब्रेट करण्यासाठी देखील येतात अनेक जण दिवसभर इथे मज्जा करतात आणि पुन्हा घरी पोहोचतात सध्याच्या धकाधकीच्या जीवनात एखादा दिवस निवांत असावा एखादा दिवस निसर्गाच्या सानिध्यात असावा असं अनेकांना वाटतं आणि त्यासाठी सुप्रिया ताईंनी फुलवलेलं हे सुंदर बेट आकर्षणाचं ठिकाण ठरत आहे सुप्रिया ताई या बेटाच्या माध्यमातून सुप्रिया ताईंनी या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांची आर्थिक बाजू देखील तितकीच मजबूत केली आहे आणि एक महिला स्वतःच्या पायावरती उभी राहून सक्षम बनली आहे सुप्रिया मारुती भुजबळ मेन कसं आहे नगरमध्ये असं बेटावर एकही ठिकाण नाहीये कारण त्यांना नगरमध्ये जी बोटीवर फिरण्याची जी मजा आहे आणि त्याच्यावर जी ग्रुप डान्स करण्याची मजा ती कुठेच नाहीये म्हणजे आपल्या नगरसारख्या शहरात हे मिळते ह्या लोक त्याम लोकांचा रिस्पॉन्स खूप छान आहे माझा असं आहे आणि शाळेच्या ट्रिप्स असेल तर तो वाव पण माझ्या माझ्या सुजलग्रामला भरपूर आहे इथे मेन कसं आहे की एक, -एक तर बोटिंग असते आमचे बोटिंगवर ग्रुप डान्स असतो हॉर्स रायडिंग सेल्फी असतात करावके सिस्टम आहे परत म्युझिक चेअर आहे रेन डान्स आहे छोटासा स्विमिंग आहे तर दिवसभर मुलांचं टोटल एंटरटेनमेंट आणि लोकांचं एंटरटेनमेंट होतात आणि जे पण येतं की त्यांना एक आपलेपणा आमच्या सुजाग्राममध्ये जाणवतो बाकीच्या पिकनिक स्पॉटला गेल्यावर तर त्यांना ते, ते बरेच जणांचे आमचे व्ह्यूज असतात की तुम्ही आम्ही जर कुठल्याही पिकनिक स्पॉटला गेलो तर आम्ही घरी आलो काय आणि तिथे गेलो काय ह्याच्यात फरक पडत नाही पण तुमच्या इथं आल्यावर आम्हाला पर्सनली जी छान वागणूक मिळते ती खूपच छान असते म्हणजे आम्हाला अक्षरशः असं वाटतं की आम्ही जसं घरनंच चाललो आहे हे मला व्ह्यूज खूप छान छान मिळत असतात शाळेचे असू कशाचे आणि बड्डे सेलिब्रेशन ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन किंवा का नाईटस फॅमिलीज वगैरे राहतात ते पण टेंटमध्ये खूप म्हणजे एन्जॉय करतात आमच्या इथं किंवा कोजागिरी पौर्णिमा ह्या सगळ्यांचं आम्ही छान इव्हेंट्स अरेंज करतो मेन आमची इथे फूड क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे आमची इथे प्रत्येकजण जो जोही येतो तो प्रत्येकजण फूड क्वालिटीची छानच हे करून जातो प्रियंका बोबडे न्यूज एटीन लोकमत अहमदनगर